जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वासुभाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. असं अचानक एक दिवशी हे स्वप्न तुटल्यावर त्यांना वाईट नाही का वाटणार? हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. मी मीराताईला माझ्या मनातलं सगळं सांगितलंय. म्हणजे हेच ना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. हा म्हणजे जे खरंय ते सगळं सांगितलंय. मग काय प्रॉब्लेम कुठे आहे? मधुरा, मधुरा, काय चाललंय तुझ? सगळी भाजी जळाली. अरे मी तेच विचारतोय. काय काय चाललंय तुझं? कसला विचार करतेयस? नाही काही नाही. अरे मला कळलंच नाही भाजी झालेली. तेच तर, इतकी कशी तंद्री लागली तुझी? काय झालंय? आदित्य, काहीच झालं नाहीये. माझं जरा डोकं दुखतंय बस. नाही, मला माहितीये तुझ्या मनात काहीतरी चाललंय. काय चाललंय? हे बघ, मला सांग, आपण सगळं नीट करू. मी आहे तुझ्यासोबत. खरंच खरंच काही नाही झालंय मला. आणि जेन्युइनली माझ्या मनात काहीच नाहीये. खरं सांगतेस ना तू? अमरोली, सॉरी. म्हणजे माझ्यामुळे भाजी करपली. माझं ना खरंच खूप डोकं दुखतंय. मी ना पटकन काहीतरी ऑर्डर करते. हा, आलेच मी. सावकाश, सावकाश, मग इतकं टेन्शन घेऊ नकोस. उत्तरताई काही बोलणार नाहीयेत तुला. नाही, मी त्यांना काहीच बोलणार नाही. खर तर बरं, तू ताट घेऊन जा, बाकी वरण भाजी मी घेऊन येते. मी बघ, या ताई तुम्ही. हा, तुला माहितीये ना मला जेवताना काहीतरी स्वीट लागत. कुठे आहे? बरोबर आहे. आता तुला कसं माहित असणार म्हणा? आता तू घरची कामं सोडून ऑफिसला जायला लागलीयस ना. स्वतःला फार शहाणी समजायला लागली असशील. नाही गीता, तुला जी कामं नेमून दिली आहेत ना, ती आधी नीट करायला शिक.